नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी एस सी करियर्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपण आखी भूगोलाची सिरीज चालू करतो आहे इथून पुढं त्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला बघा आज आपण नदी प्रणाली चालू करतो आहे महाराष्ट्रातली पहिली नदी घेऊ आपण गोदावरी नदी पहिली नदी कोणती घ्यायची आहे गोदावरी नदी आता बघा उगम बघा गोदावरी नदीचा कुठे गोदावरी नदीचा उगम खूप महत्वाचा आहे ब्रह्मगिरी येथे झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न खूप वेळा एक्झामला विचारला आहे आणि विचारतात सुद्धा त्यामुळे तो तुम्ही लक्षात ठेवा एकूण लांबी ज्यावरती आपण म्हणतो गोदावरी नदीची एकूण लांबी याचा अर्थ असा असतो की उगमापासून ती बंगालच्या उपसागरात मिळेपर्यंतची एकूण लांबी ती किती आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर ही एकूण लांबी आहे बरं का लक्षात ठेवा महाराष्ट्रातली लांबी किती याची तर सहाशे अडुसष्ट किलोमीटर फक्त सहाशे अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रातली लांबी आहे गोदावरी नदीची तरीसुद्धा ही महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते प्रश्न येतो एक्झामला महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कोणती तर महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कोणती तर गोदावरी नदी पुढं काय तर ही सर्वाधिक जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्हे आहेत छत्तीस वगैरे त्या सर्वात त्यातल्या त्यात सर्वात अधिक जिल्ह्यातून वाहणारी ही गोदावरी नदी आहे आणि ती महाराष्ट्रातून जेव्हा पुढच्या राज्यामध्ये प्रवेश करते तेलंगणात प्रवेश करते महाराष्ट्रातून तेव्हा ती धर्माबादजवळ तेलंगणामध्ये प्रवेश करते हे लक्षात ठेवण्याजागी इतर गोष्ट आहे पुढं काय बघा अजून उपनद्या या खूप महत्त्वाच्या आहेत एक्झामला विचारतात उपनद्या याच्यातून एखादी थी देतील ठीक आहे ती ओळखायला होतील कोणाची उपनदी आहे ते लक्षात ठेवा किंवा जोडा जोडवायला देतील त्यामुळे उपनद्या ह्या का ज्या काही आहेत तुमच्या मांजरा दारणा प्रवणा सिंधफना दुधना मुळा दक्षिण पूर्णा प्राणहिता इंद्रावती या सगळ्या उपनद्या तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे मांजरा नदीचं वैशिष्ट्य काय तर ही महाराष्ट्रातून दोनदा वाहते नदी ठीके बघा मुळा नदी ही प्रवरेची प्रमुख सहाय्यक नदी आहे आणि प्रवरा व मुळा प्रवरा व मुळा या नदींचा संयुक्त प्रवाह प्रवरा संगम जवळ गोदावरीच मिळतो पुढं काय तर नेवाचे येते संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती त्यामुळं नेवाचं हे धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचं आहे ठिकाण नेवाचं इथे काय झालं होतं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती अजून काय गोदावरीबद्दल तर गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणातील जलाशयाला काय नाव आहे बघा नाथसागर हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं नाथसागर नाव आहे जलाशयाचं नाव आहे नाथसागर धार्मिकदृष्ट्या ही गोदावरी नदी पवित्र असल्यामुळे तिला दक्षिणेकडील गंगा असे संबोधले जाते काय म्हणतात दक्षिणेकडील गंगा ही होती गोदावरी नदी पुढे आपण बघू भीमा नदी ठीक आहे